राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढलाय. मंत्रिपद मिळाले नाही तर आमदार बाहेर पडतील याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला आहे असं जयंत पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार करू असं म्हटलं तर ती घोषणा खरी मानली जाते असेही पाटील म्हणाले. राज्यात सन 2014 आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे राज्यातील भाजप वाढण्यास सत्तेस येण्यास मदत झाली. एक प्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केला आहे. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की राज्यात सन 2014 आघाडीचे सरकारचे काम चांगले होते, परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एक प्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत आहे हे सगळ्यांना समजलं असं देखील चव्हाण म्हणाले. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून काल एक मोठा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, संजय राऊत, सतेज पाटील, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, सुनील केदार, नरहरी झिरवळे, वरुण सरदेसाई, डेलकर परिवार या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह आमदार कैलास पाटील यांना थेट इशारा दिला आहे. सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. एक एक फाईल, एक एक कुंडली हळूहळू ओपन होणार आहे. फक्त दिवाळी सुखाची जाऊ दिली. दिवाळी झाल्यावर यांचा मुकाम कोठे हे या फाईल ठरवतील असा थेट इशारा सावंत यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हजिरा येथे आर्लेसर मित्तल निपॉन स्टील इंडिया विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प 60,000 कोटी रुपयांचा आहे. या स्टील प्लँटच्या विस्तारामुळे जागतिक स्तरावर भारताचं स्थान वाढणार आहे. भारताची स्टील इंडस्ट्री जगातील सर्वात मोठं व्यापार क्षेत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. या स्टील प्लँटच्या विस्तारामुळे गुंतवणुकीसोबत अनेक नवीन शक्यताही निर्माण होतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.